नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते मोहिनीताज किचन मध्ये। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चमचमीत आणि तशी झटपट अशी होणारी पांढऱ्या वाटाण्याची भाजी। पांढऱ्या वाटाण्याची भाजी किंवा उसळ करण्यासाठी इथे मी असं पांढरा वाटाणा घेतलेला आहे आणि हा वाटाणा मी रात्रभर असा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी आता हा मी स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅसवर एक कुकर ठेवायचा आणि कुकरमध्ये आपण 3 ते 4 चमचे असं तेल घालून घ्यायचं किंवा तेल हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घालू शकता। आणि इथं असं तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे मोहरी, थोडंसं जिरं आणि त्याचबरोबर मी यामध्ये घालती आहे छान असा बारीक चिरून घेतलेला कांदा। तर इथे मी असे 2 कांदे घेतलेले आहेत आणि इथे असं हे कांदे आपण 3 ते 4 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहे। त्याचा रंग छान सोनेरी होईपर्यंत इथे आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथे असा हा कांदा छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालती आहे कुटून घेतलेला अद्रक लसूण। तर इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यां थोडंसं असं अद्रक घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर पेस्टसुद्धा वापरू शकता अद्रक लसूणची आणि ह्याचासुद्धा छान कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। आणि इथं छान ही पेस्ट परतून झाल्याच्या नंतर त्याचा कच्चा वास गेल्याच्या नंतर मी यामध्ये आता घालती आहे एक छोटा टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा आपण छान त्याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि इथे असा हा टोमॅटो छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे हिरवं वाटण। तर हे हिरवं वाटण बनवण्यासाठी मी यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि असं हिरवं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। आणि ह्या वाटण्यापैकी फक्त आपण 2 चमचे वाटण या भाजीमध्ये वापरायचं आहे आणि असं हिरवं वाटणसुद्धा आपण छान परतून घ्यायचं, त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्यामध्ये थोडे सुके मसाले घालतो, त्यासाठी इथं मी 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही हवं तर कांदा लसूण मसाला वापरू शकता आणि 1 चमचा मालवणी मसाला। तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तुम्ही गरम मसाला वापरला तरी काही हरकत नाही आहे। आणि असं हा मसाला आपण मस्तपैकी छान तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे थोडंसं पाणी घालूनसुद्धा हा छान परतून घेऊ शकता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे। आणि आता ह्यामध्ये आपण घालून घेऊ हा भिजवून घेतलेला पांढरा वाटाणा। आणि इथे असा हा वाटाणासुद्धा आपण 5-1 मिनटं छान असं या मसाल्यामध्ये परतून घेऊ आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये घालती आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्याच्या नंतर परत एकदा आपण हे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, तिथं मी साधारण असं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण इथे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये खूप मस्त असा वाटाणा शिजतो। तर इथे असा हा कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याला खोलायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे या वाटाण्याच्या भाजीला किंवा उसळला। तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला कितपत त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता, पण इथे मी या सुकी भाजी दाखवलेली आहे। आणि इथे असा हा वाटाणासुद्धा खूप छान असा शिजलेला आहे, 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये खूप मस्त असा वाटाणा शिजतो। पण तुम्हाला जर रात्रभर त्याला भिजवायला नाही जमलं तुम्ही कमीत कमी 3 ते 4 तास तरी हे वाटाणा भिजवून घ्या। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर। तर इथे अशी ही आपली वाटाण्याची उसळ तयार आहे खाण्यासाठी। तुम्हाला जी रेसिपी ही आवडली तर एक लाईक करा, मला कमेंट करून सांगा की कशी झाली ही रेसिपी आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका। थँक्यू।